नमस्कार मंडळी, आज आपण चिकन रस्सा व सुक्कं कसं बनवायचं बघणार आहोत. ते चिकन घेतलेलं आहे 1/2 किलो, त्यामध्ये हळद घातलेली आहे 1/2 टीस्पून व मीठ घातलेलं आहे. याला तुम्ही मिक्सही करू शकता, पण मी मिक्स केलेलं नाही, तसंच पण ते फ्राय करणार आहोत. इथे तेल घेतलेलं आहे, तेल 5-6 चमचे घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण आपण तेलामध्ये चिकन शिजवणार आहोत. यामध्ये आपण आता चिकनचे पीसेस टाकायचे आहेत. मीठ मिक्स करून घ्यायचे चमच्याने. आधी चिकन लागू शकतं त्यांना जाड बुडायचं पातळीला हलवायचं आहे. मी चिकन शिजायला साधारण 20 मिनिट लागतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने शिजवू शकता चिकन, कसे कुकरलाही लावू शकता तुम्ही. याला झाकायचं आहे व अधूनमधून झाकण काढून हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली चिकटू शकतं. मी सतत थोडं 5 मिनिट झालं की हलवत राहिलेलो आहे. हे पूर्णतः हळद आणि मिठाचं पाणी आहे. जर चिकन खाली चिकटत असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं, 1/2 कप किंवा 1 कप, जर लागेल तर टाकायचं, नंतर नाही. व हलवायचं आहे. यामध्ये आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे. चिकन पूर्णतः शिजलेलं आहे. हे जे आणी आहे ते तुम्ही पिऊ शकता, हेल्दी असतं खूप. इथे पातेल्यामध्ये मी आता 1 कप तेल घेतलेलं आहे. आपण रस्सा बनवणार आहोत, त्यामुळे तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. मसाला पेस्ट आहे, कशी बनवायची याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही आहे. ते मोठे चमचे 2 घेतलेले आहेत मसाला पेस्टचे. रस्सा जास्त घट्ट नसतो, त्यामुळे पेस्टचा जास्त वापर करायचा नाही. पेस्टला नीट शिजू द्यायचं आहे 3-4 मिनिट. त्यानंतर आपण लाल तिखट घालणार आहोत. गावाकडची ही चटणी आहे, मोठे 2 चमचे घातलेले आहेत, कारण कोल्हापूरचा तांबडा रस्सा खूप झणझणीत असतो. मिक्स करायचं आहे. बघू शकता इथे चटणी पूर्णतः मिक्स झाली आहे. चटणीलाही कुक करायचं आहे 2 ते 3 मिनिट. सतत हलवायचं आहे खाली लागू नये म्हणून. आपण यामध्ये आता हे आपलं सुक्कं केलेलं, आपण म्हणजे सुक्कं म्हणजे आणि चिकन होतं शिजवलेलं, ते टाकणार आहोत. यामध्ये तुम्ही फोडे नाही टाकली तरी चालेल, पण मी यामध्ये फोडे टाकून मग परत काढून घेते. तुम्ही कसंही करू शकता, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे, गार पाणी अजिबात वापरायचं नाही. म्हणून त्या गरम पाणी मी घातलेलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस बाहेर काढणार आहोत. सगळे चिकनचे पीसेस बाहेर काढायचे. आपला रस्सा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. हे चिकनचे बाहेर काढलेले पीसेस आहेत कुकड. आता आपण या रस्स्याला उकळी आणणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे जर आवश्यक असेल तर. मस्त रस्स्याला कट आलेला आहे, बघू शकता इथे 1 नंबर कट आलेला आहे. रस्सा रेडी आहे. आता आपण इकडे सुक्कं करायला घेतलेलं आहे. 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे व बारीक चिरलेला कांदे 2 घेतलेले आहेत. मस्त मीठ हलवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिट. कांद्याचा रंग बदलला हवा पाहिजे. चवीनुसार मीठ घालायचं. मीठ थोडं कमी वापरायचं, कारण आपण चिकन शिजवताना मिठाचा वापर केलेला असतो. नाही घातलं तरी चालेल. मीठ मसाला घातलेला मी. मसाल्याची रेसिपी तुम्ही बघून घ्या कसा करायचा.
नीट याला शिजवायचे 5 ते 6 मिनिट। चवीनुसार लाल तिखट घालायचंय, म्हणजे चटणी घातलेली आहे, हलवायचंय। तुम्ही यामध्ये गरम मसालाचाही यूज करू शकता, पण आपण मसाला तयार करताना त्यामध्ये सगळे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे काही गरज नाही। इथे बघू शकता आपली पेस्ट आहे ती।